everyone, friends. Today we are doing the fifth sums of exercise 2.2. Solve the following quadratic equation by factorization method. अपन त्या दिवशी केलेला आहे चार सम झाला होता एक्सरसाइज 2.2 चा. आज पाचवा सम शिकवतो आहे 2x² - 2x + 1/2 = 0. आता इकडे काय करायचं, मिडल टर्म स्प्लिट करायचं आपल्याला. 2x² ओके मायनस एक्स घेतलं बघा इकडे बघा हा जे 2 - 2x आहे -x - x हा -2x च्या जागेवर -x - x एक्स इंटू बघा एक्स दिसतं जेव्हा ॲड करेल तर आपला आन्सर काय येणार -2x - x + -x तर आन्सर काय येणार -2x + 1/2 = 0 ओके परत एकदा एक्सप्लेन करतो हा नंबर ॲज इट इज लिहिलं ह्याच्या जाग्यावर हा -x - x लिहिले हा नंबर ॲज इट इज हा नंबर ॲज इट इज आता आपला काय घ्यायचं हा दोन नंबर आणि हा दोन नंबर ओके दोन्हीमध्ये कॉमन काय x × 2x बघा x × 2x 2x² मायनस साईन 1 × x x × 2x 2x² x × 1x मायनस साईन ॲज इट इज आता इकडं हा मायनस ॲज इट इज बाहेर इकडं एक्स तर इकडं काय येणार 1/2 का 1/2 जेव्हा याला जेव्हा मल्टिप्लाय येणार तर तुम्हाला आन्सर एक्स येणार ते पण कसं सांगू द्या बघा इकडं दाखवतो 1/2 ओके मल्टिप्लाय बाय 2x बघा 1/2 मल्टिप्लाय बाय 2x कॅन्सल झाला 1 × x एक्स म्हणजे आन्सर काय आला आपला एक्स आणि इकडं साईन काय होता मायनस तर इकडं पण मायनस म्हणजे आन्सर काय येणार -x समजलं -x कसं आलं आहे इकडं त्यासाठी काय घेतलं आपण 1/2 × x 1/2 × 2x तर काय आला आहे एक्स -1 1/2 × 1/2 -± + आणि दोन्ही ब्रॅकेट सेम रफ कॉलममध्ये = 0 समजलं कसं आलं आहे परत एकदा एक्सप्लेन करतो लक्ष आहे पूर्ण तिन्ही लाईन परत एकदा हा माझा 2x² ॲज इट इज आला -2x जागेवर मी काय टाकलं -x - x -2x जागेवर -x - x बाकी सगळं ॲज इट इज लिहिलं दोन नंबर आणि हा दोन नंबर एकत्र घेतलं आता ह्यामध्ये एवढा पार्टमध्ये x × 2x 2x² x1 + × − ½ × 2x बघा इकडं मल्टिप्लाय करून दाखवलेलं आहे तर तुम्हाला आन्सर काय आला -x म्हणजे -x येतं इकडं ओके आता इकडं प्लस आले तर इकडं -× − + ½ × 1/2 = 0 दोन ब्रॅकेटचा एक ब्रॅकेट 2x - 1 बघा दोन ब्रॅकेटचा एक ब्रॅकेट दुसरं ब्रॅकेटमध्ये काय येणार x − 1/2 = 0 ओके 2x बघा हे दोन ब्रॅकेटचा एक ब्रॅकेट x − ½ = 0 2x - 1 = 0 therefore x = 1 इकडे आणलं तर काय होईल -1 + होईल आणि मल्टिप्लिकेशन काय होईल डिव्हिजन -1 का होईल +1 अरे डिव्हिजन x − ½ = 0 x − ½ = 0 therefore x = ह्याला इकडे आणलं तर काय होईल प्लस इकडे आणलं तर काय होईल - होऊन जाईल ओके देअरफॉर सोल्युशन सेट −± इकडं मायनस आणलं नाही इकडं मायनस इकडं प्लस झाला
वन अपॉन टू अँड वन अपॉन टू, वन अपॉन टू अँड वन अपॉन टू. ठीक आहे, परत एकदा एक्सप्लेन करतो, लक्ष द्या सगळ्यांनी. टू एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस वन अपॉन टू इज इक्वल टू झिरो हा तुमचा क्वेश्चन आहे. तर ह्यामध्ये काय केलं आपण, हा मायनस टू एक्सला स्प्लिट केलं, मायनस टू एक्सला स्प्लिट केलं, मायनस एक्स मायनस एक्स. ओके, आता हा दोन नंबर झाला आणि हा दोन नंबर झाला. ह्यामध्ये एक्स इंटू टू एक्स टू एक्स स्क्वेअर, एक्स इंटू टू एक्स टू एक्स स्क्वेअर, एक्स वन झा एक्स प्लस इंटू मायनस मायनस हाफ इंटू टू एक्स, इकडं मल्टिप्लाय करून दाखवलं आहे. हाफ इंटू टू एक्स केल्यावर आपला आन्सर काय येतं, मायनस एक्स, मायनस इंटू मायनस प्लस वन, वन अपॉन टू, वन अपॉन टू मल्टिप्लाय बाय वन, वन अपॉन टू इज इक्वल टू झिरो. हा दोन ब्रॅकेटचा एक ब्रॅकेट हा हा एक इज इक्वल टू झिरो. ठीक, आता हा इकडं घेतलं, एक्स इज इक्वल टू हा प्लस मायनस वन इकडं आलं तर काय झालं, प्लस वन अपॉन टू, तसं इकडं पण. ओके, फिफ्थ सम्स तुमचा संपलेला आहे. नाऊ सिक्स सम्स, सिक्स एक्स मायनस टू अपॉन एक्स इज इक्वल टू वन. आता इकडं सहावा सम्समध्ये सिक्स एक्स मायनस टू अपॉन एक्स इज इक्वल टू वन, सिक्स एक्स मायनस टू अपॉन एक्स इज इक्वल टू वन. इकडं नंबर नाही म्हणजे काय, वन. इकडं नंबर नाही म्हणजे काय, वन. ओके, खालचा डेसिमल मीन्स डिनॉमिनेटर, सॉरी डिनॉमिनेटर सेम करायचं, आपला डिनॉमिनेटर सेम करायचं, मल्टिप्लाय बाय एक्स, मल्टिप्लाय बाय वन, मल्टिप्लाय बाय एक्स, खालचा पहिले खालचा सेम करून घ्यायचं. आता इकडं आपण काय घेतलं, एक्स, तर वरती पण काय जाणार, एक्स. इकडं वन तर वरती पण वन, इकडं एक्स तर वरती पण एक्स. ओके, एक्स सिक्स एक्स इंटू एक्स, सिक्स एक्स स्क्वेअर, सिक्स एक्स इंटू एक्स, सिक्स एक्स स्क्वेअर मायनस टू वन झा टू, एक्स वन झा एक्स, सिक्स एक्स स्क्वेअर हा इकडं आणला तर काय होईल, मायनस एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो. पहिलं आपण काय फाईन करतो, इक्वेशन. बघा, हा सिक्स एक्स मायनस टू अपॉन एक्स इज इक्वल टू वन. तर फर्स्ट काय केलं आपण, खाली नंबर नाही, डिनॉमिनेटर फाईन केलं, डिनॉमिनेटरला वन टाकलं, इकडं पण वन टाकलं, खालचा नंबर सेम करून घेतलं, वन मल्टिप्लाय बाय एक्स, एक्स मल्टिप्लाय बाय वन, वन मल्टिप्लाय बाय एक्स. आता इकडं एक्स येतं वरती पण एक्स गेला, इकडं वन येतं वरती पण वन गेला, इकडं एक्स येतं वरती पण एक्स गेलेला आहे. सिक्स इंटू एक्स सिक्स एक्स स्क्वेअर, टू वन झा टू, वन इंटू एक्स एक्स, हा मायनस आहे माझा ॲज इट इज, बाकी ॲज इट इज. सिक्स एक्स स्क्वेअर इकडं आला, इकडं आल्यावर मायनस झाला, हा मायनस ॲज इट इज, कारण लेफ्ट हँड साईडलाच आहे आणि झिरो. ठीक आहे, अभि बहुतसे लोक सर हे का गया निश्चय का, हे डिनॉमिनेटर जब ये फाईन करते ना न्यूमिनेटर को ये करते ऊपर वैसे, तो ये नंबर जीरो के साथ में मल्टीप्लाई हो जाता है, फिर जीरो हो जाता है. ये इसको अपन काउंट नहीं करते, ये जो नंबर है नीचे का इसको काउंट करते नहीं. ओके, क्योंकि जीरो से मल्टीप्लाई होता है. अगर इधर डिनोमिनेटर भी डाला है मैंने डिनोमिनेटर, तो उसको जीरो से मल्टीप्लाई तो आंसर जीरो ही आएगा, तो इसके लिए वो वहीं पर छोड़ दिया गया. ठीक है, ये यहाँ तक समझ में आया. अभी हम क्या करेंगे, इसको सिक्स को जो है उसको मल्टीप्लाई करेंगे हम इससे, टू से, क्योंकि यहाँ पे नंबर है, सिक्स टू झा ट्वेल्व प्लस इंटू माइनस माइनस, म्हणजे कौन सा भी नंबर लिया तो आंसर क्या आना चाहिए, मल्टीप्लाई करे बाद माइनस ट्वेल्व आना चाहिए, और एडिशन और सब्ट्रैक्शन करे तो आंसर क्या आना मांगता, माइनस एक्स. मतलब क्या रहेगा, टू सिक्स झा टू, थ्री झा थ्री, वन झा, तो हम क्या लेंगे यहाँ पे, फोर, फोर और थ्री, फोर और थ्री, तो माइनस फोर प्लस थ्री, क्योंकि नंबर यहाँ पे साइन क्या है, माइनस है, माइनस फोर प्लस थ्री, तो ऐड कर तो कितना आएगा, माइनस वन, क्या आएगा, माइनस वन.
माइनस फोर मल्टीप्लाय बाय प्लस थ्री करे तो थ्री फोर जा ट्वेल्व प्लस इंटू माइनस माइनस। ओके देखो मल्टीप्लाई किया तो आंसर क्या आया माइनस ट्वेल्व, और एडिशन और सब्ट्रैक्शन कुछ भी किया तो आंसर क्या आएगा यहाँ पे माइनस वन। तो यहाँ पे हमको क्या लेना है सिक्स एक्स स्क्वायर माइनस फोर एक्स प्लस थ्री एक्स। ओके ट्वेल्व लेना है या टू लेना है, यहाँ पे हमको लेना है टू। अभी यहाँ पे देखो दिक्कत क्या होने वाला है, यहाँ पे प्रॉब्लम क्या है, अभी माइनस फोर और थ्री, थ्री के टेबल में टू नहीं जाएगा बट फोर के टेबल में सिक्स आ जाएगा, कैसे आएगा टू के टेबल में आ जाता है, सिक्स भी आता है और ये भी आ जाता है। अगर आपको चेंज करना है तो अगर कोई दिक्कत कोई प्रॉब्लम हो रहा है तो प्लस थ्री यहाँ पे ले लो और यहाँ पे ले लो माइनस फोर, क्योंकि ये एक टेबल में जाएगा और एक टेबल में जाएगा। समझ में इंटरचेंज कैसे करना है, देखो माइनस फोर अगर तुम यहाँ पे लेके तो ये फोर के टेबल में टू के टेबल में आ जाएगा सिक्स और फोर, बट थ्री के टेबल में टू नहीं आएगा, थ्री के टेबल में टू आ रहा नहीं, तो इसके लिए हम क्या करें प्लस थ्री यहाँ पे ले लिए और माइनस फोर यहाँ पे ले लिए। थ्री टू जा सिक्स, थ्री टू जा सिक्स एक्स इंटू एक्स एक्स स्क्वायर, थ्री टू जा सिक्स एक्स इंटू एक्स एक्स स्क्वायर प्लस वन थ्री जा थ्री, थ्री टू जा सिक्स एक्स इंटू एक्स एक्स स्क्वायर थ्री वन जा थ्री एक्स थ्री एक्स माइनस टू टू जा फोर। एक्स आतमध्ये घेणार आपण, एक्स आतमध्ये घेणार, ओके एक्स कुठे घेणार आतमध्ये, का कारण इकडं कॉमन करायचं आपल्याला, त्यासाठी टू टू जा फोर एक्स प्लस इकडं टाकणार आपण मायनस, का मायनस टाकायला लागेल इकडं प्लस 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 टाकायला लागेल का, टू वन जा टू मायनस इंटू प्लस मायनस मायनस इंटू प्लस मायनस, तर एक मिनिट बघू दिसतं का इकडं यस, तर हे दोन ब्रॅकेट त्या जागेवर टू एक्स प्लस वन ब्रॅकेट थ्री एक्स मायनस टू, थ्री एक्स मायनस टू, थ्री एक्स मायनस टू, टू एक्स प्लस वन, एक मिनिट एक मिनट दिख रहा नहीं, तो फिर से एक बार बता रहा हूँ एक्सप्लेन करो क्योंकि मुझे एयर अप करना पड़ेगा। फिर से एक बार ध्यान दीजिए, सिक्स एक्स माइनस टू अपॉन एक्स इज इक्वल टू वन, ये क्वेश्चन जैसा है वैसे ही लिखा। यहाँ पे क्या करें हमने, इकड़ा काय केलं अपन बघा मराठी मध्ये सांगतो आता, इकड़ काय केलं अपन खालचा नंबर सेम करून घेतलं, इकड़ नंबर नाही म्हणजे काय टाकलं अपन वन, इकड़ नंबर नाही म्हणजे अपन काय टाकलं वन, वन मल्टीप्लाय बाय एक्स, एक्स मल्टीप्लाय बाय वन, वन मल्टीप्लाय बाय एक्स, हा छोटा लिहायचा आहे का, आणि हाच वरती एक्स जाणार, हाच वरती वन जाणार, हाच वरती एक्स जाणार, तर ह्याला याच्यावर मल्टीप्लाय केलं सिक्स एक्स मल्टीप्लाय बाय एक्स, तर किती आला सिक्स एक्स स्क्वायर मायनस साईन माझा एसटी झाला टू वन झा टू वन इंटू एक्स एक्स। ओके खालचा हे नंबर गेलेला आहे, आता ह्यामध्ये हा नंबर ॲज इट इज हा नंबरला इकडं आणतो कारण डिग्रीप्रमाणे जाणार ना, हा नंबरला इकडं आणला तर काय झाला मायनस, आणि हा मायनस ॲज इट इज कारण हा लेफ्ट हँड साईडलाच आहे इज इक्वल टू झिरो। ठीक आहे आता इकडं आपला हा नंबरला याच्यावर मल्टीप्लाय केलं, हा नंबर सिक्स मल्टीप्लाय बाय टू तर किती आला ट्वेल्व, ट्वेल्वचं प्राइम फॅक्टर काढलं टू टू थ्री, हे दोन नंबर घेतलं टू टू जा फोर आणि थ्री, मोठा नंबर साईन का इकडं मायनस आहे म्हणून इकडं मायनस घेतलं आपण, इकडं नंबरचा मत मिळेल टर्मचा साईन मायनस आहे कारण आपल्याकडे मायनस आणि एक प्लस घेतलं तरच वन येणार आहे मायनस वन, मल्टीप्लाय केलं तेच साईन तेच नंबरला मल्टीप्लाय केलं तर आन्सर काय येणार मायनस ट्वेल्व, बघा सिक्स एक्स स्क्वायर तर याच्या जागेवर मी काय लिहिलं थ्री एक्स मायनस फोर एक्स प्लस थ्री एक्स मायनस फोर एक्स, ते पण का लिहिलं असं कारण जर फोर इकडं घेतलं तर टूच्या टेबलमध्ये सिक्स आणि फोर येणार बट थ्रीच्या टेबलमध्ये ना टू येणार ना टूच्या टेबलमध्ये थ्री ना येणार, म्हणून आपण इकडं काय घेतलं थ्री घेतलं आणि इकडं फोर घेतलं, ह्याला हे दोन घेतल्यावर सिक्स अँड थ्री, थ्री टू झा सिक्स एक्स इंटू एक्स एक्स स्क्वायर
थ्री एक्स वन झा थ्री एक्स मायनस साईन माझा इट इज ॲज इट इज आला मायनस साईन टू टू झा फोर हा एक्स ॲज इट इज मायनस इंटू प्लस मायनस टू वन झा टू टू वन झा टू आता हा दोन ब्रॅकेटचा हा दोन ब्रॅकेटचा एक ब्रॅकेट टू एक्स प्लस वन बघा हा दोन ब्रॅकेटचा एक ब्रॅकेट केलं आहे टू एक्स प्लस वनचा दुसरा ब्रॅकेट काय येणार आपला थ्री एक्स मायनस टू थ्री एक्स मायनस टू आणि इकडं सगळीकडे का टाकणार आपण झिरो झिरो इकडं आहे ऑलरेडी इज इक्वल टू झिरो इज इक्वल टू झिरो ओके अभी हम क्या करेंगे यहाँ पे टू एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो एक एक घेतोय हा देअरफॉर एक्स इज इक्वल टू हा बघा प्लस वन इकडे आणलं तर काय होईल मायनस वन हा प्लस वन इकडे आल्यावर काय होईल मायनस वन आणि हा मल्टीप्लाय काय होईल डिव्हिजन हे झालं एक सॉल्व दुसरं थ्री एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस टूला इकडे आणला तर काय होईल प्लस टू मायनस टूला इकडे आणल्यावर काय होईल प्लस टू आणि हा थ्री खाली डिव्हिजन सोल्युशन सेट मायनस वन अपॉन टू कॉमा टू अपॉन थ्री मायनस वन अपॉन टू अँड टू अपॉन थ्री नाईन सम्स करे क्योंकि सेवन अँड एट सम्स आर ऑफ रूट सम्स और वो बाद में हम सिखाते अब सिखाने वाले हैं तो अभी हम यहाँ पे क्या करे ये जो सम्स है स्टार्टिंग जैसे लगाए वैसे ही हम कर रहे सेवन और एट जो है वो अगले लेक्चर में करा जाएगा क्योंकि रूट के सम्स सेवन एट और लास्ट का एक सम्स है शायद नंबर है उसका ट्वेल्व वाला भी रूट है तो रूट के तीनों सम्स एक साथ करेंगे हम यहाँ पे अभी हम नाइन्थ सम्स कर रहे हैं टू इंटू एम स्क्वायर माइनस टू ट्वेंटी फोर झा फोर्टी एट एम ओके टू एम स्क्वायर टू ट्वेंटी फोर झा फोर्टी एट माइनस इज इक्वल टू फिफ्टी टू एम स्क्वायर माइनस 48m इसको यहाँ पे लाया तो क्या हो जाएगा ये माइनस फिफ्टी माइनस फिफ्टी कैसे आया क्योंकि प्लस 50 है यहाँ पे आया बाद में ये हो गया माइनस फिफ्टी ओके ये देखो फिर से टू इंटू एम टू एम स्क्वायर फोर्टी एट फिफ्टी टू एम स्क्वायर एज इट इज जब इसको यहाँ पे लाया तो माइनस फिफ्टी इज इक्वल टू ज़ीरो अभी ये जो टू के टेबल में सब नंबर जा सकता है तो उसको हम क्या करेंगे डिवाइड करेंगे डिवाइड द इक्वेशन बाय टू टू एम स्क्वायर माइनस फोर्टी एट एम माइनस फिफ्टी इज इक्वल टू ज़ीरो टू 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 डालेंगे हम देखो ये पूरा इक्वेशन यहाँ पे लिख दिया है और उसको डिवाइड करें हम टू से ये टू और टू कैंसल टू 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 ज़ा फोर टू फोर ज़ा एट एंड टू ट्वेंटी फाइव ज़ा तो इक्वेशन क्या बन रहा है हमारा एम स्क्वायर माइनस ट्वेंटी फोर एम माइनस ट्वेंटी फाइव इज इक्वल टू ज़ीरो ये इक्वेशन बन रहा है आपका कैसा फिर से एक बार बता रहा हूँ ये तुम्हारा क्वेश्चन है टू इंटू एम टू एम स्क्वायर टू एम इंटू ट्वेंटी फोर फोर्टी एट प्लस इंटू माइनस माइनस और ये फिफ्टी टू एम स्क्वायर माइनस फोर्टी एट एम ये जो 50 है इसको यहाँ पे लाया तो क्या हो गया माइनस इज इक्वल टू ज़ीरो डिवाइड द इक्वेशन बाय टू ये इक्वेशन को हम डिवाइड करें टू से एक कट हो गया 24 एक कट हो गया 25 टू और टू कैंसल टू वन ज़ा टू टू ट्वेंटी फोर ज़ा फोर्टी एट टू वन ज़ा टू टू ट्वेंटी फाइव ज़ा फिफ्टी इज इक्वल टू ज़ीरो तो आंसर क्या आया
एक्स स्क्वायर मायनस 24, एक्स स्क्वायर मायनस 24, ये आंसर आया था आपका, माइनस 25 इज इक्वल टू जीरो। अभी हम क्या करेंगे, मिडल टर्म को स्प्लिट करना है हमको, मिडल टर्म स्प्लिट करना है, तो इसके लिए हम क्या लेना पड़ेगा, यहाँ पे एम स्क्वायर ओके माइनस 25m प्लस 1 माइनस 25 इज इक्वल टू जीरो। दिख रहा है? हाँ दिख रहा है, देखो ये एज इट इज लिया, ये जो मिडिल टर्म है इनको स्प्लिट करें तो हमें इसे स्प्लिट करना है, तो यहाँ पे क्या आएगा माइनस 25 और प्लस 1, माइनस 25 प्लस 1 क्यों लिया हम बता रहा है आपको, माइनस 25 प्लस 1 तो आंसर क्या आएगा 24, माइनस का साइन बड़ा है तो माइनस 24 आ गया यहाँ पे, और ही नंबर को हम मल्टीप्लाई करेंगे, माइनस 25 मल्टीप्लाई बाय प्लस 1, 25 वन जा 25, प्लस इंटू माइनस माइनस ओके। तो मराठी में सांगतो है लक्ष ठेवा, एम स्क्वायर माइनस 24m माइनस 25 इज इक्वल टू जीरो, हा तुमचा इक्वेशन आलेला आहे, कारण याला डिवाइड केलं आपण 2 ने काय डिवाइड केलं, कारण हा सगळं नंबर 2 ची टेबलमध्ये जातं, 2 पण जात आहे, 48 पण जात आहे आणि 50 पण जात आहे, म्हणून डिवाइड केल्यानंतर एम स्क्वायर मायनस 24m मायनस 25 इज इक्वल टू झिरो आला। आपण जर ॲड केलं तर आपला आन्सर किती येणार इकडं, मायनस 24, बघा ॲड केल्यावर मायनस 24 आणि मल्टीप्लाय केल्यावर मायनस 25 ओके। आता इकडं काय करणार, आपण हा दोन नंबर घेणार आणि हा दोन नंबर घेणार, एम लिहून टाका इकडं, हा दोन नंबर आणि हा दोन नंबर ठीक आहे, एम स्क्वेअर मायनस 25m हा लाईन पूर्ण वरती लिहितो परत, प्लस 1m मायनस 25 इज इक्वल टू झिरो, हा लाईन पूर्ण वरती परत लिहिलेला आहे, आता परत कन्फ्युजन होणार, हा दोन नंबर आणि हा दोन नंबर घेतला आहे, एम इंटू एम एम स्क्वायर मायनस एम इंटू 25 एम इंटू एम एम इंटू एम एम स्क्वायर एम इंटू 25 प्लस इंटू मायनस, साईन नाही म्हणजे काय असतं, प्लस प्लस इंटू मायनस मायनस, प्लस 1 इंटू एम 1m मायनस 25 जा 25 प्लस इंटू मायनस मायनस इज इक्वल टू झिरो, 220 बघा दोन ब्रॅकेटचा एक ब्रॅकेट, एम प्लस 1 इज इक्वल टू झिरो, एम मायनस 25 इज इक्वल टू झिरो, देअरफॉर एम इज इक्वल टू मायनस 25 काय होईल, प्लस 25, एम प्लस 1 इज इक्वल टू झिरो, देअरफॉर एम इज इक्वल टू प्लस 1 काय होईल, मायनस 1, therefore solution set is equal to 25 and minus 1, 25 and minus 1 परत एकदा एक्सप्लेन करतो, लक्ष द्या, 2 into m 2m square 48, 2 multiply by 24 48 plus into minus minus आणि हा 50 ॲज इट इज, फर्स्ट लाईन झाला, सेकंड लाईनमध्ये काय केलं, हा ॲज इट इज घेतलं, हा ॲज इट इज घेतलं, हा प्लस 50 इकडं आणला लेफ्टला, तर काय झालं ते मायनस 50 इज इक्वल टू झिरो, हा इक्वेशन सगळं 2 ची टेबलमध्ये जातं म्हणून डिवाइड बाय 2 केलं, डिवाइड द इक्वेशन बाय 2, डिवाइड केल्यावर 2 वन जा खाली सगळं 2 लिहिलं तिन्हीकडं नंबरकडं, 2 अँड 2 कॅन्सल, 2 24 जा 48, 2 25 जा 50, एम स्क्वायर मायनस 24m मायनस 25 इज इक्वल टू झिरो, मिडल टर्म स्प्लिट करताना मायनस 25 अँड प्लस 1 घेतलं, ते दाखवलं तुम्हाला रफ कॉलममध्ये, हाच लाईन वरती लिहिलं, हा दोन घ्यायचं आणि हा दोन घ्यायचं, एम इंटू एम एम स्क्वायर एम इंटू 25 25m प्लस प्लस इंटू मायनस मायनस, 1m 1 इंटू एम एम 25
वनजा 25 प्लस इंटू माइनस माइनस आणि हा झिरो एज इट इज. दोन ब्रॅकेटचा एक ब्रॅकेट हा आणि हा एक ब्रॅकेटमध्ये एम मायनस 25 बघा एम मायनस 25 इज इक्वल टू झिरो एम प्लस 21 एम प्लस 1 इज इक्वल टू झिरो. देअरफॉर एम इज इक्वल टू मायनस 25 काय झाला प्लस 25 आणि प्लस 1 काय झाला मायनस 1. सोल्युशन सेट इज इक्वल टू 25 मायनस 1.